फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. या प्रकरणी कोणतीही चौकशी करा, त्यातून खरं सत्य बाहेर येईल असं प्रति आव्हान माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला दिलंय. पाहूयात या संदर्भातलं सविस्तर वृत्त. महाविकास आघाडीचा मुनगंटीवारांना दे धक्का. वृक्षारोपण मोहिमेची होणार चौकशी. फडणवीसांच्या काळात झालं होतं वृक्षारोपण. सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. त्यातच आता तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही धक्का देण्याची तयारी ठाकरे सरकारनं चालवली आहे. मुनगंटीवार यांनी राबवलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती पुढे येते असं दिसतंय. काही ठिकाणी रेकॉर्डला वृक्ष लावली आहेत पण प्रत्यक्षात वृक्ष नाहीत. अशी जर काही घटना निदर्शनाला आली तर मला वाटतं की संबंधित लोक खातं त्या बाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. फडणवीस सरकारच्या काळात 50 कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा तत्कालीन सरकारनं केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी तब्बल 1000 कोटींची घसघशीत रक्कम खर्च केली जात होती. मात्र त्यातून नेमकी किती झाडं लावली गेली याबाबतची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही आहे. त्यामुळे हा निर्णय नव्या सरकारच्या रडारवर आहे. या सरकारने आवश्यकता असेल तर एक रिटायर्ड हायकोर्ट न्यायाधीश नेमून या सर्व 32 विभागाची माहिती घेत या संदर्भात साईट व्हिजिट्स करत नागपूरची कमांड रूममध्ये जाऊन तिचा अभ्यास करत या संदर्भातला अहवाल आवश्यकता असेल तर श्वेतपत्रिका ही जारी केली पाहिजे. की आम्ही एक मोठी रेषा ओढली आहे, ती रेषा पुसायच्या ऐवजी आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की सुधीर भाऊंच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी काम या ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर शंका उपस्थित करणाऱ्यांची पूर्णपणे या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचं काम चालू. या चौकशीद्वारे नेमके किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती जगले, या साऱ्याची चौकशी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या वृक्षारोपण मोहिमेची लिमका बुकनंही नोंद घेतली होती, त्यामुळे या चौकशीतून जर काही वावगं बाहेर आलं तर तोही एक विक्रमच असेल. चंद्रपूरहून संजय तुमरामसह राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.